हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत सिंपल आणि युनिक रेसिपी, क्रिस्पी आणि टेस्टी दुधीचे वडे. तर पाहूयात मग त्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स. त्यासाठी इथे आपल्याला फ्रेश दुधी घ्यायचं आहे, त्याची आपण साल काढून घेऊ. त्यासाठी मी पिलरचा यूज करत आहे, याऐवजी तुम्ही शार्प एजेसवाला ग्लास किंवा वाटी पण वापरू शकता. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब बटनला क्लिक करा. अशा प्रकारे साल काढून झाली आहे, याला आपण दोन पीसेसमध्ये कट करून घेऊयात, म्हणजे ते किसण्यासाठी इझी होईल. आणि अशा प्रकारे किसून घेऊयात. शक्यतो दुधी हा फ्रेश आणि कोवळा घ्यायचा आहे, कोवळ्या दुधीचे वडे छान होतात. किसल्यानंतर यामध्ये जे थोडं पाणी असतं ते मी इथे काढून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये सर्व इन्ग्रेडियंट्स ॲड करून घेऊयात. त्यामध्ये ॲड करायचं आहे 1 टेबलस्पून लाल मिर्च पावडर, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ॲड करू शकता. 1/4 टीस्पून हळदी पावडर, त्यानंतर 1 टीस्पून धनिया पावडर, 1 टीस्पून जिरा पावडर, 1/2 टीस्पून जिरं, चवीनुसार मीठ, त्यानंतर 1 टीस्पून गार्लिक पेस्ट, त्यानंतर थोडी बारीक कट केलेली कोथिंबीर, तुम्ही आवडीनुसार जास्त पण ॲड करू शकता. आणि इथे अर्धा वाटी मी राईस फ्लोअर घेतलेला आहे, आपल्याला यामध्ये लागेल तसं ॲड करून घ्यायचं आहे. तर हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊया. यामध्ये ऑलरेडी मॉइश्चर असतं, त्यामुळे पाणी वगैरे ॲड करायची गरज नाही. छान भांडी येईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागेल तसं यामध्ये राईस फ्लोअर ॲड करूया. त्यानंतर आपलं मिश्रण तयार आहे, आपण याचे वडे बनवून घेऊ. मी इथे ऑइल गरम करायला ठेवलं आहे, तोपर्यंत वडे बनवूयात. त्यासाठी हाताला थोडे ऑइल लावून घ्यायचे आहे आणि मिश्रणाचा छोटा गोळा घेऊन अशा प्रकारे थिक वडे बनवून घेऊयात. तुम्ही प्लास्टिक किंवा कॉटनच्या कापडावर सुद्धा वडे बनवू शकता. अशा प्रकारे सर्व वडे बनवून घ्यायचे आहे. ऑइल छान गरम झाले आहे तेव्हा आपण फ्राय करूयात. वडे आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती फ्राय करायचे आहे, जेणेकरून करपणार नाहीत आणि क्रिस्पी होतील. वडे फ्राय करताना सतत पलटवून घ्यायचे आहे, जेणेकरून सर्व बाजूने छान फ्राय होतील. आणि गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घेऊयात. दुधी ही हेल्दी वेजिटेबल आहे, पण बऱ्याच लोकांना त्याची भाजी वगैरे आवडत नाही, त्यामुळे तुम्ही वडे किंवा त्याचे थालीपीठ पण बनवू शकता. वडे हे लहान मुलांना खूप आवडतात आणि चवीला पण ते छान लागतात, त्यामुळे तुम्ही ही रेसिपी अवश्य करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत वडे फ्राय करायचे आहेत.
छान गोल्डन ब्राउन कलर आला आहे तेव्हा आपण वडे काढून घेऊयात। मी इथे टिश्यू पेपर असलेल्या प्लेटमध्ये वडे काढून घेत आहे जेणेकरून ऑइल ॲब्सॉर्ब होईल। अशाच प्रकारे सर्व वडे फ्राय करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे टेस्टी आणि क्रिस्पी वडे तयार झाले आहेत। यासाठी लागणारे सर्व इन्ग्रेडियंट्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत। ही रेसिपी तुम्ही अवश्य ट्राय करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि अशाच नवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।